व्यवस्थापन समित्या या ज्या प्रत्येक पंचायतीत असायला पाहिजे, तशी कायद्याप्रमाणेच तरतूद आहे. जैवविविधता कायद्याप्रमाणे प्रत्येक स्थानिक संस्थेत म्हणजे पंचायत, जिल्हा परिषद वगैरे, तालुक काय पंचायती असतील, जिल्हा परिषद यांच्या पातळीवर, सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांच्या पातळीवर, आणि हवं तर एक माझ्या विनंती आहे, माझ्या डोळ्याची व्याधी आहे, तुम्ही कृपया फ्लॅशनी फोटो बिटो माझे काढू शकता. बाकी काय आपण काढायचे असले तर पण फ्लॅश वापरू नका. मला डोळ्याच्या डॉक्टरांनी सांगितलंय की डोळ्यावर फ्लॅश पडू देऊ नकोस. तर हा, तर मी काय म्हणत होतो, तर त्या दृष्टीने मी मांडणी करायला तयारी केलेली आहे. परंतु तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीचं विचारायला आवडत असेल तर तुम्ही मला विचारा, मी खुशीने उत्तर. जवळपास 1400 हेक्टर जमीन मिळाल्यानंतर त्याचं जे नियोजन आहे, नियोजनाचं पूर्ण श्रेय सरांना जातं. आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो तर आधी बँकेत खातं उघडण्यासाठी त्यांना विचारलं की तुम्ही कोण, आणि आज ते पी सेगमेंट ब्रांचिंग, पी सेगमेंट बँकिंगची सुविधा त्यांना देतात. हा ट्रान्सफॉर्मेशन झालं, पण याचं तर सरांना आपण विचारलं तर सर लगेच देतील, आणि तर आमचं प्रशिक्षण सुरू होणार. मी एक दृष्ट खुलासा करतो यांनीला म्हणून की हा 2006 आपल्याच लोकसभे राज्यसभाने पारित केलेला कायदा आहे, वनाधिकार कायदा नावाचा, शेड्यूल ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल ड्वेलर्स राईट सोबत द फॉरेस्ट ॲक्ट. आणि त्या कायद्याप्रमाणे विशेषत बाकीचंही असू शकतील, पण मुख्यतः जे शेड्यूल ट्राईब्स आहेत, आणि माझ्या कल्पनेप्रमाणे इथे महादेव कोळी मोठ्या प्रमाणात आहेत, त्या महादेव कोळ्यांना केवळ वैयक्तिक ते कसत असतील तर त्या जमिनीवर, पण ते मर्यादित असतात, म्हणजे आणि सेक्टरपर्यंत कसण्यासाठी जमीन देता येते त्याच्यावर जास्त नाही, पण ते पारंपरिकरित्या वापरत असतील अशा क्षेत्रात त्यांना सामूहिक अधिकार मिळू शकतात. आणि तसे सामूहिक अधिकार मिळाले तर मी पाहिलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यात अनेक कारणांनी, इथे एक डेप्युटी कलेक्टर बाई होत्या खेळत कुलकर्णी म्हणून, परत आता सातारला त्या डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांनी खूप याच्यात पुढाकार घेतला आणि धडाडीनी मदत केली. आणि तिथे स्थानिक बाकी विशेषतः आदिवासींच्यातलेही गोंड आदिवासी आहेत तिथं मुख्यतः, इथे महादेव कोळी आणि माझ्या माहितीप्रमाणे चांगलं नेतृत्व, तो सगळं मिळून तिथे जवळजवळ 300,000 हेक्टर इतकं सामूहिक मदत दिलं गेलंय 1100 गावांना. आणि त्यांच्याबरोबर मी पहिल्यापासून त्या किरण कुलकर्णींच्या माझा आधीपासून परिचय होता, त्यामध्ये तिथे 2010 सुमाराला तिथे डेप्युटी कलेक्टर होत्या, तिथपासून आजपर्यंत पाहतो आहे जेव्हा लोकांना स्वतःला हे अधिकार मिळाले तेव्हा त्यांची वृत्ती साहजिकच एकदम बदलते, की आता ह्याचा वापर आपण करतो तो याच्या ह्याचा नाश न होता करायला पाहिजे असं त्यांच्या मनात आलेलं आहे. आणि मी बघतो आहे त्यांच्याबरोबर तिथून तेव्हापासून मी काम करतोय, असे अधिकार मिळालेल्या सर्व गावांच्या त्या दिशेने ते बरीच पावलं उचलत आहेत. उदाहरणार्थ तेंडूपत्ता केवळ जेव्हा कत्राळदार तोडून द्यायचे तेव्हा कत्राळदाराला हवा म्हणून ते वणवे लावायचे, पण मग ते आता म्हणतात की बाकीच्या जंगल संपत्तीचा निष्कारण नाश होतो, तर आपण केवळ करणार आता त्यांना तो तेंडूपत्त्याचं उत्पन्न त्या ग्राम पंचायतीकडे जातं, तर आपण यापुढे ते वणवे लावायचं बंद करूया आणि होईल तेंदूपत्त्याचं उत्पादन होईल, पण त्याच्या जोडीने एकदा तुम्ही तेंदूपत्त्याचं इतकं वणवे लावत उत्पादन कमी केलं की त्याला फळं येतात, टेंगुंडीची फळं येतात ना, त्याला चांगला बाजारभाव असतो खूप हो. आणि नुसतं स्वादिष्ट नाही, इथे पुण्यामध्ये एक लॅबोरेटरी आहे, मी त्यांचं नाव याक्षणी विसरलो, ज्या हे तुम्ही मध्ये सांगत होते द्राक्ष वगैरे युरोपात जातात, ती जो शेतमाल भारतातून जातो
त्याचा सर्टिफिकेशन त्यांच्याकडे आहे. एक म्हणजे मान्यवर मिळालेली ती संस्था आहे असे. तर त्या त्यांनी अभ्यास केला त्याचा, त्या सगळ्या केमिस्ट्री वगैरे करायला त्यांनी या ते गुरुडीच्या फळांचा अभ्यास केला पेपरांचा. आणि त्या म्हटल्या की ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि काही असे खूप पौष्टिक आहेत, म्हणजे नुसती चविष्ट नाही आहेत तर खूप पौष्टिकही आहेत. आणि असे सगळे शक्यता आहेत. तेव्हा मला वाटतं की याचाही अवश्य विचार व्हायला हवा की ह्या महादेव कोळ्यांनाही कायद्याप्रमाणे हे अधिकार आहेत आणि ते योग्यच आहे. आणि एकदा त्यांच्या हातात आलं आणि त्यांना हा आपलाच संपत्ती वाटायला लागली की ते साहजिकच वेगळ्या पद्धतीने त्याचा तोंडणी वगैरे करतात. तेव्हा याचाही विचार इथे निश्चित व्हायला हवा, कारण इथे हा 100% हा कायदा अंमलात आणण्याजोगी परिस्थिती आहे. आता तुम्हाला काही विचारायचं असेल विचारा, यांनी हा उल्लेख केला म्हणून मी सांगितलं. नुकताच केरळमध्ये जे काही स्लायडिंग झालं याच्या संदर्भात सरांनी मला वाटतं एक टप अगोदर वक्तव्य केलेलं होतं अभ्यासाच्या आधारे, त्या अनुषंगानं कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. सरांचं जे काही मगाशी आपण एकूण काम पाहिलं त्याच्या अनुषंगानं पण बोलायला हरकत नाही. आज जरी जैवविविधतेवर केवळ सर बोलणार असतील तर बाकीचे सरांचा जो अभ्यास आहे त्या संदर्भात सुद्धा बोलायला हरकत नाही. अकरा साली आवाज सरकारला दिला होता पश्चिम घाट परिसर करण्या गटाचा, त्याच्यामध्ये काही अशी क्षेत्र आम्ही दाखवून दिली होती की जिथून फार संवेदनशील आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांना सांभाळून राहणं हे योग्य आहे. आणि त्याच्यातला एक भाग होता की तिथं काही ना काही नैसर्गिक वनसंपत्ती अजून आहे आणि चढावरची आहेत, जिथं खूप पाऊस पडतो असे आहेत. तशी इथल्याही भागातली काही आम्ही सुचवलेली आहे आणि जिथे ती नैसर्गिक विशेषत वन होती त्यातलं एक बगडजोग होतं. म्हणजे केरळमध्ये प्रचंड प्रमाणात दरडीत कोसळल्या, त्याच्यामध्ये म्हणजे एका गावात मी पाहिलं पुतळा नावाच्या गावात 60 घरं होती, तर ती 60 च्या 60 घरं 6 फूट चिखलाखाली गेली आणि ते जे 4-5 ठिकाणून दरडी कोसळत जे मोठमोठे दगड धोंडे पाण्या चिखलाचे प्रवाह आले ना, त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही झाडं उभी राहिली होती. आणि ती कुठली होती, ती मूळची वनसंपत्ती तिथे असतील त्यातली रुद्राक्षाची झाडं होती. ती त्या झाडांची मुळं अशी आहेत की ते बरोबर जमीन पकडून राहतात, ती तेवढी व्यवस्थित राहिली. म्हणजे जिथे नैसर्गिक काही टिकून आहे ना त्याला हे फार महत्व आहे. त्यांनी दाखवलं, फोटो आहेत माझ्याकडे, बघण्या जोगे आहेत की सबद्ध पाठी गेलेलं आहे आणि फक्त ही रुद्राक्षाची झाडं, म्हणजे ती काही आता त्यांनी म्हटलं वन विभागाने की आहेत की सबद्ध पाठी गेलेलं आहे आणि फक्त ही रुद्राक्षाची झाडं, म्हणजे ती काही आता त्यांनी म्हटलं वन विभागाने की आम्ही नवी लावून त्याच्यात इथलेच वापरू, तर ते रुद्राक्षाचं झाड वाढायला इतकं काही सहज सोपं नाही आहे, ते कधीच वाढवलं जाणार नाही. ते निसर्गाने दिलंय तेच टिकवून ठेवणं हाच मार्ग आहे. तो सगळ्या लोकांच्या डोळ्यात भरला की इथं हे म्हणत होते की तुम्ही हे तोडू नका, विशेषतः नैसर्गिक तोडू नका वनसंपत्ती. ते 11 पासून आतापर्यंत आपण पूर्ण त्याचा नाश करत आलो आणि आता आपल्याला असा प्रचंड फटका बसला. सध्या निसर्गाचं फार मोठ्या प्रमाणावरती दोन होत आहे वेगवेगळ्या प्रकारे. महाराष्ट्र शासनाने मध्ये एक निर्णय घेतला, शासन निर्णय की जे रस्त्यासाठी वगैरे मुरुम वगैरे लागेल तर तो ती काढायला हरकत नाही, मोफत त्यांना मुरुम वगैरे देण्यात यावा. काही उदाहरण देतो की समृद्धी महामार्ग जो सुरू आहे त्यामध्ये ते 20-30 फूट खोल गेलेत कॉन्ट्रॅक्टर, फार मोठ्या प्रमाणात ते धरणा बनला आणि असा सगळा ज्या मुरुम त्यांनी काढला आणि त्या ठिकाणी टाकला, शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती त्याचं नुकसान पण झालं आणि आता ते सगळं जे पाणी आहे गाळ जो आहे तो त्या ऍक्वेफर मध्ये बसला, फार मोठं नुकसान आहे. या बाबतीत काही आपल्याला करता येईल का? मी तुम्हाला उदाहरण देतो, वाशिम म्हणून जिल्हा आहे वडाळा भागात,
तिथं वाशिम जिल्ह्यात काही काम करणारे माझे मित्र आहेत, तर त्यांच्या गावामध्ये एक छोटासा डोंगर होता. त्या डोंगरावर म्हणजे जंगल होत आणि त्याच्यामध्ये तरस बिबटे असे प्राणी होते. तो संपूर्ण डोंगरच्या डोंगर खडीसाठी फोडला, सपाट झाला आणि सगळे ते तरस आणि बिबटे यांच्या गावात घुसून प्रचंड नुकसान करायला लागले. ते लोक हवालदिल आहेत, म्हणतात काय चाललंय हा समृद्धी महामार्ग. कुणाला समृद्धी येते मला त्यांना शेतकऱ्यांना माहिती नाही, पण त्यांच्यावर केवळ संकटामागून संकट लोटत आहेत, हे काही योग्य नाही. उगमाकडे वगैरे गेलो होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की अनेक जे सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली जे प्लांटेशन झालं तर तिथे उगमाच्या भागामध्ये सुद्धा काही भाग वगळता तिथे प्रचंड प्रमाणात बाहेरची म्हणजे परदेशी झाडं लावली आहेत. तर त्याचा आता नक्की काय करायचं किंवा आता काय करायचं म्हणजे आपण जे म्हणतो की तिथे देशी झाडं आपल्या मूळची झाडं असली पाहिजेत, पण सरकारनेच तिथे पूर्ण उतारच्या उतार डोंगरच्या डोंगर हे सगळे लेडीसेडी असतील निलगिरी असतील त्यांनी भरून गेलेले आहेत. काही नैसर्गिक पद्धतीने करायचं असेल तर प्रयोग करायला हात येतात, पण त्याला पुष्कळ धीर धरून वर्षानुवर्ष चिकाटीने केलं तर ते होईल आणि लवकर होणार नाही. तर हे नुसतं हे एवढंच नाही मी सांगतो तुम्हाला, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला माहिती आहेत गावं जिथं देवराई होते, लोकांनी राखून ठेवले होते देवीची पवित्र वन म्हणून आणि चांगली नैसर्गिक झाडी होती. सामाजिक वनीकरणासाठी वन विभागाने त्या देवराया सुद्धा तोडल्या आणि तिथे युकॅलिप्टस लावला. हे पूर्ण चुकीचं आहे. वनस्पती आहे दुसरं झाडच ते वाढून देत नाही. असली परिस्थिती आमच्या डोंगरावर पण इथं गेले सिडी आहे, इथं कडुलिंब आणि शिसम सोडला तर दुसरं झाडच येत. परिस्थिती आता पुण्याच्या पूर्वी काही थोडीफार होती झाडी मुळची असं तो सगळे तिथे तोडून पुण्याच्या टेकड्या आम्ही राहतो पंचवटी कडून एक पाकांच्या भागातला आहे, पूर्ण ग्लिरसिडीच व्यापून गेलेले आहेत. आणि सुबापूर ती सुबाबूळची बिया पडून पुन्हा ती फोफावतात आणि सुबाबूळ आणली बाईच्या लोकांनी चांगली संस्था आहे तशी की गुरांचा चारा म्हणून, मग त्यांच्या लक्षात आलं त्यांनी चुकीचीच व्हरायटी आणली आणि ही गुरुतोंडच लावत नाही अशी व्हरायटी घेऊन आले आणि ती पसरली आहे. म्हणजे त्यांनी सद्बुद्धीने प्रयत्न केले त्याचा उत्फाटा परिणाम झालाय. नमस्कार. तिथल्या परिसंस्थांवरती काय परिणाम होणार आहे? अक्वाराम त्यावरची संस्था आहे, ते स्वतः जिओलॉजीतले आणि याच ग्राउंड वॉटर वगैरे या विषयातली पीएचडी केलेली आहे, इथले खूप अनुभवी आहेत. तर त्यांना तुम्ही खरंच बोलून त्यांच्याबरोबर संवाद घ्या, ते याच्याबद्दल तपशीलात त्यांनी अभ्यास केला आहे तुम्ही म्हणता त्या प्रकल्पाचा, त्याच्यामध्ये त्याच्यातून अनेक गोष्टी झाल्यात त्या चुकीच्या झाल्यात. पण मी काही ते सांगण्याऐवजी ते म्हणजे त्या विषयाचा खरा अभ्यास असलेले सांगू शकतील. हिमांशी कुलकर्णी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.